मोती रत्न हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. शीतलता हा त्याचा मूळ स्वभाव असल्याने मोती परिधान केल्याने मनाला शांती मिळते. कर्क राशीच्या व्यक्तींनी मोती घातल्याने स्थिरता येते. तर विद्यार्थी दशेतील सर्वांनीच मोती घालावा असा सल्ला डोंबिवलीतील ज्योतिषी मुकुंद जोशी यांनी दिला. मोती हा कर्क राशीच्या लोकांना सांगितलेला. कर्क राशी चंद्राची रास आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे, ज्याचं मानसिक संतुलन कमी जास्त होत असतं. अशा लोकांनी मोती वापरला तर तो अत्यंत शुभदायक ठरू शकतो. तसंच विद्यार्थी दशेमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड होण्यासाठी मोती वापरावा. मोती हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड देतो. तसंच विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाची एकाग्रता देतो. दुसरी गोष्ट, ह्या वयामध्ये आजकालच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना टीव्ही चॅनल वगैरे वगैरेमुळे संगतदोष लागण्याचा जास्त संभव असतो. अशा वेळेला जर विद्यार्थ्यांनी मोती घातला तर त्यांची मनाची संभ्रमावस्था, व्हॉट इज टू बी डन अँड व्हॉट इज नॉट टू बी अशी संभ्रमावस्था त्यांची नाहीशी होऊन त्यांचं जे पाऊल आहे योग्य दिशेने पडण्याची शक्यता असते. वाम मार्गाला जाण्याची त्यांची शक्यता नसते. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोती अवश्य घालावा. मोती हा पांढऱ्या रंगाचा किंवा किंचित गुलाबी रंगाचा असावा. मोती हा सर्व शुभकारक ग्रह आहे, तो कोणालाही त्रास देत नाही. त्यानंतर तुम्हाला जो ग्रहाचा खरा वापरायचा असेल तो सल्लेने वापरा, परंतु विद्यार्थी दशेत मोती अवश्य वापरावा असं माझं मत. मोती हा शिंपल्यातून तयार होत असून एखादा कण शिंपल्यात गेला की शिंपल्यातील जीव आपल्या भोवती एक आवरण तयार करतो. हे आवरण कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असते. हे आवरण साचून आतमध्ये एक गोळी तयार होते. या गोळीलाच मोती असे संबोधले जाते. मोती बनवण्यासाठी खास शेतीही केली जाते. मोती हे रत्न अत्यंत दुर्मिळ असून नैसर्गिक मोती रंगाने पांढरा किंवा हलकासा गुलाबी असतो. विद्यार्थ्यांनी मोती परिधान केल्याने त्याचे चित्त स्थिर राहते, त्यांना वाईट संगत लागत नाही. विद्यार्थी दशेत असेपर्यंत हा ग्रह परिधान करावा, तो कोणत्याही विद्यार्थ्याला चालतो. मात्र विद्यार्थी दशा संपल्यानंतर आपल्याला सांगितले असतील ते ग्रह परिधान करावे असे जोशी सांगतात. ज्यांचे मानसिक संतुलन कमी जास्त होत असते अशा व्यक्तींनी मोती वापरला तर तो त्यांना शुभदायक फळ देतो, चित्त स्थिर राहते असेही त्यांनी सांगितले. भाग्यश्री प्रधान आचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.